अरे किती दे देवणार हा एक काम कर मी तुला घेऊन येतो घेऊन येतो पाणी पण नाही हॅलो हॅलो दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी पाठवा 12 खेळाडू इकडे बोल अजित मोहिते स्ट्राईक एंड वरती नॉट ट्रेक एंडला योगेश पवार पहिले षटक घेऊन येत आहेत गिरीश कोथरेकर विकुलने स्विकुलेश संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील दोन स्फोटक फलंदाज अजित मोहिते आणि योगेश पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले रायगड रिया इलेव्हन संघाकडून पहिला चेंडू कट केलाय एक धावेने संघाचं खातं खोललं जात आहे एक धाव इथे मात्र घेतली जाईल थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता परंतु एका धावावरती समाधान मानावं लागते अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2020 ची ही स्पर्धा अनेक नामवंत खेळाडू नामवंत संघ या स्पर्धेसाठी उपस्थित झाले कालच्या दिवसामध्ये सँडी एसपी हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय तर आजच्या दिवसामध्ये देखील पाहणं गरजेचं आहे कारण पहिल्याच सेमीफायनलमध्ये पहिला जाणारा संघ ट्रायडंट नवी मुंबई हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आजच्या दिवसामध्ये आताच्या सत्रामध्ये कोणता संघ वरती येईल आणि उमेश इलेव्हन हा संघ देखील पहिल्या सामन्यामध्ये विजयी झालाय या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो उमेश इलेव्हन संघाशी पहिला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना खेळेल सुरेख फटका खेळून काढलाय एका धाव्यासाठी एक चांगली फलंदाजी दोन फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि षटकार चौकाराची अतिशयाची जरूर आपल्याला या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे कारण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू या संघ रायगड संघामध्ये खेळत आहेत तर विक्रोली स्विक्रोली हा संघ देखील अतिशय नावाजलेला संघ विवस्पतीचा फटका सुरेख फटका अजित मोहिते नावाचा ब्रँड दाखवून देतोय आपल्या या फटक्यामधून चार धावा धावफलकावरती चारने धावसंख्येत भर पडली जाईल धावफलक 6 धावांवरती जाऊन पोहोचतोय अमोल मात्रे यांचा हा विक्रोली स्विक्रोली संघ तर रायगड रिया इलेव्हन रायगड संघ आपण फलंदाजी करताना पाहतोय पुढील चेंडू गिरीश गोत्रेकरचा सुरेख फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डाव झेलबॅटची संधी देखील निर्माण झाली आणि इथं मात्र मोठा विकेट अजित मोहितेच्या रूपामध्ये मिळतोय गिरीश गोत्रेकरला चांगला झेल घेतला गेलाय खेळाडूने पहिला झटका बसतोय रायगड रिया इलेव्हन संघाला 5 धावा केल्या तर आपल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा जरूर फटकावल्या एक चौकार पाहायला मिळाला तर फलंदाजीसाठी आत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत हर्षद पेंडारी रायगडचे हे खेळाडू आज मात्र दाखल झालेत टिळकनगर सह्याद्री ग्राउंड मध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी षटक मार्गस्थ असताना
अतिशय सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसभरामध्ये देखील 8 संघ खेळले गेले. आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळताना आपण पाहिले. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक असा चषक आपल्याला पाहायला मिळतो. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. टी शर्ट पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे मात्र चांगलं रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. योगेश पवार आणि हर्षद पेंडर यांच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती लगावली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय 7 धावांवरती. क्रिकेटचा खेळ 8 महिन्यानंतर पुन्हा एकदा चालू झालेला आहे. आपल्याला पाहायला मिळते कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून पूर्ण जगाला वेड लावलं होतं याच रोगाने. तदनंतर पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेट विश्वाला सुरुवात झाली. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा मुंबईतील ही दुसरी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 50,000 रुपये पारितोषिकाचे. गिरीश गोत्रेकर पुन्हा एकदा गोलंदाजी येथे सज्ज होईल. सुरेख चेंडू इथं मात्र पंचांकड अपील जरूर केलं होतं लेग बिफोरचं, परंतु पंचाने अपील फेटाळून लावलंय. ओमकार षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 7 धावा. एक गडीबाद 7 धावा. चला काही करा विनंती असेल विखुरल्या संघाला. अजूनही सामने खेळवायचे आहेत. अंतिम सामना देखील उजेड्यामध्ये खेळवायचा आहे याची नोंद घ्या. सर्व संघांना विनंती असेल. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. सिराज चौधरी अमोल म्हात्रे सर आमचे इथे दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिकचं स्वागत असेल. विक्रमी संघाकडून कॅप्टन कुल म्हणून देखील ओळखले जातात. सिराज चौधरी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत. योगेश पवार स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला हर्षद पेंडारी. अधिराज स्पोर्ट्स आयोजित अधिराज चषक 2020. सुरेख फटका खेळून काढल्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु एक धाव रोखू शकत नाही. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले ते योगेश पवार. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावतोय. 8 धावांवरती धावफलक. जाऊन पोहोचतोय दुसरं षटक. सिराज चौधरी हर्षद पेंडारी मात्र आता सज्ज होतील खेळण्यासाठी. हा देखील सुरेख फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तदनंतर घेतले एक धाव. एका धावावरती संबंधन मानावं लागेल. एकने धावसंख्येत वाढ होते. धावफलक सुरेख चेंडू इथं मात्र पाहायला मिळतोय. सिराज चौधरी यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू टाकला जातोय. अजित मोहिते बाद झाल्यानंतर योगेश पवार आणि हर्षद पेंडारी मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धाव आणि धावफलक पुढे घेऊन जात आहेत. दुसरं षटक चालू असताना
सुरेख फटका खेळलाय पदक आहे होतं इथं मात्र अचूक फेकी केली आणि फलंदाज इथं मात्र योगेश पवार धावबादच्या रूपामध्ये बाद होत आहेत. दिलेश देवरुखकर यांच्याकडून चांगला थ्रो फेकला गेला आणि योगेश पवार सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतून बाहेर पडली गेलेली आहे. अजित मोहिते आणि योगेश पवार दोन गडी बाद झाले तर रायगड रिया इलेव्हन संघाचे. प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फलंदाजीसाठी. रायगड जिल्ह्यातील हा देखील खेळाडू अनेक स्पर्धा फलंदाजीच्या जोरावरती प्रथमेश म्हात्रेने श्रीलंका संघाकडून देखील खेळले गेलेले आहेत. तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. चार चेंडू चार बॉल झाले त्या षटकामधील सिराज चौधरी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. तीन धावा दे दोन धावा दिले त्या षटकामध्ये आणि एक धावाच्या रूपामध्ये खेळू देखील योगेश पवार बाद झालेत. सुरेख फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. चेंडू मात्र कोणीही फिल्डर तिथे नसताना चेंडू चार धावा चौकार घेतला जातोय. हर्षद पेंडर यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार चारने धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 16 धावा धावफलकावरती 13 धावा झाल्यात. सुरेख फटका बंटीच्या बॅट मधून येतोय. दोन धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत. दोन ने धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 15 षटक मात्र दुसरं संपलं. दोन षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 15.
वैयक्तिक दुसऱ्या संघाचा तिसरा षटक टाकण्यासाठी योग्य गिरीश पहिल्या षटकामध्ये आपल्या 7 धावा दिल्या होत्या आणि एक गडी महत्त्वाचा टिपला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत गिरीश. प्रथमेश मात्र स्ट्राईक एंड वरती सुरू एक फटका खेळलाय प्रथमेश मात्रेने. ए सचिन त्याला विचार ना कुठे मारायचं, हात मार ना गिरीशला. सुरेख चेंडू इथं पंचांकडे अपील केले, पंचाने बोट वरती उचलले आणि फलंदाज हर्षद पेंढारे लेग बिफोर विकेट आउट होऊन परत आहेत. तिसरा गडी इथं मात्र बाद होतो रिया इलेव्हन रायगड संघाचा. विक्रोलेन्स गोलंदाजांनी मात्र इथं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गिरीश कडून सिराज चौधरीने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पंकज जाधव उर्फ माट्या गोलंदाजी पहिला मिळते. आता मात्र योगेश पंकज जाधव स्ट्राईक एंड वरती. चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक गिरीश यांचं. चांगली गोलंदाजी गिरीश करता येत विक्रोलेन संघासाठी. हा चेंडू देखील सुरेख पद्धतीने टाकलाय. चेंडू डॉट होतोय. दुसरा चेंडू लगातारचा निर्धाव. हा चेंडू बॅटची कट जरूर घेतली होती परंतु थोडम्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि 4 धावा चौकार येतोय. 4 धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 20 धावांवरती जाऊन पोहोचतोय. बॅटची कट जरूर घेतली होती परंतु स्लिपच्या क्षेत्रामधून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेला. थर्डमॅनचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि पण नंतर 4 धावा मिळायला गेल्या. Thank you.
दोन एक बॉल शेवटचा चेंडू एक चेंडू खेळून काढलाय चांगली गोलंदाजी षटक इथं मात्र षटक संपले दोन षटकांचा स्पेल गिरीश बोत्रे करता पाहिला तर 12 धावा दिले गेले आणि दोन गडी बाद केले तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकाच्या खेळ संपल्यानंतर 20 धावा अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा उभा करताय तर पंकज जाधव आणि प्रथमेश मात्रे कारण 18 चेंडूमध्ये त्यांनी 20 धावा फटकावता आल्यात अजित मोहिते बाद झाल्यानंतर योगेश पवार देखील बाद झाले हर्षद पेंडारी बाद झाले प्रथमेश मात्रे आणि पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना किती धावा कुठल्या जातात किती धावांचं टार्गेट ठेवलं जातंय येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जरूर पाहावं लागेल कमल मौर्या गोलंदाजी मार्कवर डावकर हाताचे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतील अधिरा स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा सह्याद्री ग्राउंडवरती आपण पाहतोय 50,000 रुपये पारितोषिक असणारी भव्य दिव्य असे चषक असणारी स्पर्धा अतिशय सुंदर असं ग्राउंड मैदान आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट .in वरती लाईव्ह स्पर्धा पाहू शकतो यूट्यूबवर एक फटका प्रथमेश मात्रे यांच्या बॅट मधून निघालेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी सहाने धाव संख्येत वाढ होईल धावफलक सहाने पुढे सरसावतो 26 धावा कमल मौर्यावरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय एक दणदणीत पॉवरफुल षटकार ठोकला गेलाय आता मात्र कुठेतरी डावाला आकार देण्याचं काम पंकज जाधव आणि प्रथमेश मात्रे करतील शेवटचे 11 चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुन्हा एकदा प्रथमेश मात्रे अकुटप्याचा चेंडू जरूर होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये दणदणीत असत फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा वन बाउंस चौकार काय फलंदाजी प्रथमेश मात्रे करतोय पहिल्या दोन झेंडूवरती 10 धावा फटकावल्या आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रथमेश मात्रे कमल मौर्यावरती एक दोन मोठे प्रहार जरूर चढवले गेलेत आक्रमक पवित्र जरूर घेतलाय कारण काही काही चेंडू खेळ शिल्लक असताना मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे डावकर हाताचा फलंदाज डावकर हाताचा गोलंदाज असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय परंतु प्रथमेश मात्रे यशस्वी पार पाडतायत आपल्या त्या फलंदाजच्या जोरावरती एक षटकार एक चौकार दोन चेंडूवरती पहिल्या खेचलेत धावफलक 4 ने धावसंख्या पुढे जाईल धावफलक 30 धावांवरती जाऊन पोहोचते धावांवरती कुठेतरी अंकुश लगावला गेला होता परंतु कमल मौर्यावरचे हे षटक पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा जरूर पाहायला मिळाल्यात पुढील चेंडू मध्ये काय करतोय कमल मौर्या प्रथमेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल हा चेंडू सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू होईल एक धाव तर पूर्ण केली गेली आहे आणि तो मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला एक धाव घेतली जाते या चेंडूवरती चांगली फटकेबाजी करत होते प्रथमेश मात्र एक षटकार एक चौकार
घेतला गेला या आणि धावाला कुठेतरी आकार देण्याचे काम प्रथमेश मात्रे यांच्याकडून दरी पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना 9 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये रायगड रिया 11 संघाचा. अमोल मोर्या पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र स्ट्राइक वरती पंकज जाधव माट्या फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती दणदणीत असा षटकार येतोय. एक चुकी मात्र तुम्हाला 6 धावांसाठी भर घालून जाते. 6 धाव संख्येत भर पडली जाईल. धावफलक 36 धावा. महागडे षटक म्हणावं लागेल हे या इनिंग मध्ये. आपण सदतीस धावा आतापर्यंत धावा कुठल्या त्या 17 चार चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्यात कमल मोर्याने. कुठेतरी महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते कमल मोर्याचं. पंकज जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. या 5 चेंडू नंतर निर्धाव चेंडू टाकतोय कमल मोर्या. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील चौथा षटक टाकत असताना 17 धावा खर्च केल्यात. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र फसलाय. आणि या डॉट बॉलने षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 37. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. किती धावांचं लक्ष ठेवलं जाते विक्रोली संघासमोर. खरं 45-50 धावा तुम्हाला एक सन्मानपूर्वक 37 धावा 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन रोहित हिरे गोलंदाजी मार्कवर येथील शेवटचं अंतिम षटक घेऊन याच मैदानामधील अनुभव रोहित हिरे. कारण या मैदानामध्ये सातत्याने खेळताना त्यांना जरूर पाहत असतो तोच गोलंदाज रोहित हिरे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत आले ते विक्रोली संघाकडून. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय परंतु ऑफस्टंपच्या बराच बाहेर. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अवांतर धाव संख्या 1 वाढते. धावफलक 1 पुढे सरसावेल. 38 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. प्रथमेश मात्रे 1 षटकार 1 चौकार अशी फलंदाजी करतायत. सुरेख फटका खेळलाय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि 4 धावा मिळतील. 4 धाव संख्येत वाढ होते. धावफलक पुढे सरसावतोय. 4 मोठे बाटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण अंतिम काही शेवटचे चेंडू शिल्लक असताना आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल या अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषकामध्ये. सह्याद्री क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत तसेच युट्यूबवरती जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. प्रथमेश मात्रे चांगली फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये रायगड रिया 11 संघाकडून. पुढील चेंडू हा चेंडू इथं मात्र सुरेख पाहायला मिळालाय. रोहितच्या माध्यमातून आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पंकज जाधव मोठे फटके मारण्यामध्ये ओळखले जातात. पंकज जाधव हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा पाहायला मिळतोय. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते रोहित हिरेची.
डॉट बॉल येते, तीन चेंडू सुरेख टाकले गेलेत आणि तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक। ओ इथं मात्र प्लंब पायचित पकडला गेलाय एलबीडब्ल्यू पंकज जाधव, आउट होत आहेत। एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एक चौकार, दहा धावा वैयक्तिक खेळल्या गेल्यात। शेवटचे दोन चेंडू शिल्लक, त्रेचाळीस धावांवरती थांबवलं गेलंय विक्रोलियन्स विक्रोली संघांच्या गोलंदाजाने। अजूनही दोन शेवटचे चेंडू शिल्लक फलंदाजीसाठी मैदानामध्ये जात आहेत आकाश चिंदारिया। दोन चेंडू शेवटचे शिल्लक, आकाश चिंदारिया फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत। हा चेंडू सुरेख टाकला होता परंतु कवरच्या क्षेत्रामधून एक नेत्रदीपक फटका आकाश चिंदेच्या बॅटमधून येतोय चौकार। 47 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय। शेवटचा चेंडू असेल शेवटचा बॉल इथं मात्र सुरेख फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू होईल जेलबादची संधी आणि इथं मात्र जेल पकडला जातोय फलंदाज बाद होतोय आकाश चिंदारिया। पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक धावफलकावरती पाहायला मिळतोय। 47 धावा 48 धावांचं आव्हान ठेवलंय ते विक्रोलियन्स विक्रोली संघासमोर। चला रायगड रिया इलेव्हन त्वरित क्षेत्ररक्षण लावा, मॅच लगेच चालू करायचे। घाटकोपर साईनाथ नगर मधून आमचे मित्र दिलीप जाधव तुषार पवार सुशील चव्हाण हे दाखल झाले, त्यांचं हार्दिकच स्वागत। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिकच स्वागत असेल। आलेल्या सर्व संघांचं सर्व प्रेक्षकांचं युट्यूबवरती लाईव्ह जे मॅच पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिकच स्वागत असेल। पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 47, विजयासाठी 30 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता। विकेटवरती प्रॅक्टिस करू नका विनंती असेल।
क्षेत्ररक्षण सजवा रायगड रिया 11 बंधनला विनंती असेल सामना चालू करा त्वरित यानंतरचे अजूनही सामने खेळवायचे आहेत विक्रुल यांचे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते शशी कदम मॅच चालू करा पंचांना विनंती असेल त्वरित 48 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली विक्रोली संघाकडून कुणाल नर स्ट्राईक एंड वरती तर नॉट स्ट्राईक एंड ला शशी कदम परेश वालंत्रा गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होतील उत्तर पहिला चेंडू घेऊन परेश वालंत्रा कुणाल नरला हा टाकलेला पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात करतोय परेश वालंत्रा अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2020 आता स्पर्धेचा अंतिम दिवस फुलटॉस चेंडू कलात्मकरित्या खेळून काढलाय एक धाव जरूर मिळेल धावाचा श्रीगणेश एका धावेने करतोय कुणाल नर स्ट्राईक एंडवरती आता मात्र डावकुर हाताचा फलंदाज शशी कदम बघितलं ना फक्त बोल पुढील चेंडू परेश वालंत्राचा शशिकांत कदम सुरेख फटका खेळून काढलाय सुरेख क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाही एक धाव चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विक्रांत चव्हाण यांच्याकडून कुणाल नर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय परेश वालंत्रा फुलटॉस चेंडू होता तेवढ्याच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धाव मात्र रोखू शकत नाही एक धाव घेतली जाते धाव फलक एकने पुढे सरसावेल 48 धाव बनवायचे म्हटल्यानंतर पहिलं पॉवर प्ले तर षटक असताना चांगली धावगती येणं गरजेचं आहे एकेरी दुहेरी धावाने 48 धावापर्यंत
चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन फलंदाजाला शशिकांत कदम आणि कुणाल नर यांना. एक फटका खेळला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चार धावांसाठी शशी कदम यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका. चार धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात परेश वालेंद्र यांच्या ओव्हर झाले ना. पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सात धावा. मी कसा उठो वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक. रवी बुंबक एक तेज तर्रार गोलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू तेवढाच खरपूस समाचार. आणि इथं मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. आणि चार धावा. चारने धावसंख्येत वाढ होईल. धावफलक अकरा धावांवरती. पहिल्या चेंडूवरती रवी बुंबक वरती प्रहार केलाय. चौकर खेचून काढलाय रवी बुंबकच्या पहिल्या चेंडूवरती कुणाल यांनी. चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु दोन धावा घेतल्यात अपयशी यशस्वी ठरतायत. दोन्ही धावसंख्येत वाढ होईल. धावफलक तेरा धावांवरती जाऊन पोहोचतोय. चांगली फलंदाजी करतायत कुणाल नर. 48 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी विक्रोलियन्स विक्रोली संघाला. चेंडू देखील सुरेख टाकला होता परंतु तेवढा चांगला फटका जेलबाजच्या संध्याने सुरेख जेल पकडला जातोय. परेश वालंत्र यांच्या माध्यमातून चांगला झेल. आठ धावा काढून बाद झालेत कुणाल. तेरा
रवि बुंबकला यश मिळते आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसरा षटक रवि बुंबक पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्यानंतर कमबॅक करतायत. एक चेंडू टाकला गेला वेगवान चेंडू होता हा रवि बुंबक यांचा डॉट बॉल. हा चेंडू देखील सुरेख टाकला गेला डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. किती बॉल झाले? शेवटचा बॉल लास्ट बॉल. 13 धावा धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. शशिकंदनला मात्र जखडून ठेवलं गेलंय रवी बुंबक याच्या माध्यमातून. हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. एक धावेसाठी एक धाव मिळेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. अठ्ठेचाळीस धावा बनवायचे त्यापैकी 14 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. कोणता संघ विजयी होतोय आणि शास्त्री इलेव्हन उमेश इलेव्हन घऱ्या संघाशी खेळण्यासाठी सज्ज होईल. सेमीफायनल मध्ये ट्रायडंट नवी मुंबई हा संघ जाऊन दाखल झालाय. तर फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये मालेस इलेव्हन सँडी एसपी फिरोज वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत. फिरोज चेंडू असेल फिरोज यांचा शशी कदमसाठी. शशी कदमला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण धावा बनवायच्या त्या 48 त्यापैकी 14 धावा धावफलकावरती आहेत. तिसरे षटक सुरेख फटका खेळून काढलाय. धरणांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि दोन धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. दोनने धावसंख्येत वाढ होईल. पहिल्या चेंडूवरती दोन धावांचा फटका इथं मात्र खेळला गेला शशी कदम यांच्या बॅट मधून. सुरेख फटका शशी कदम यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय हा खणखणीचा षटकार. काय फटका खेळलाय शशी कदम यांनी. एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. साने धावसंख्येत वाढील धावसंख्या. बावीस धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय.
एक मोठा प्रहार गरुड पाहायला मिळाला शशी कदम यांच्या बॅट मधून फिरोज वरती लांबत लांबवरचा षटकार खेचला गेला. पुढील चेंडू फिरोजचा चेंडू देखील स्कोर लेग च्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धाव त्यानंतर घेतली जाते एका धावावरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावाने सामना पुढे घेऊन गेला आणि एखादा दुसरा मोठा फटका देखील सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो विक्रोलेन्स. विक्रोले संघाला तिसरा षटक चालू असताना धाव फलकावरती धावा आहेत 23-23. आता मात्र स्ट्राइक वर एंड वरती दिलेश देवरुखकर सुरेख चेंडू फिरवला जातोय डॉट बॉल येतोय दिलेश देवरुखकर पुन्हा एकदा सज्ज होतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एक धाव घेतली जाईल. आता मात्र शशी कदम स्ट्राईक एंड वरती करायला चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू या षटकामधील तिसरा षटक चालू असताना लास्ट बॉल सुरेख फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये जरूर आला परंतु अजित मोळके कोणतीही चुकी नाही करत. आणि ते मात्र बाद होऊन परतावं लागेल शशी कदम यांना. चांगला फटका जरूर खेळला होता परंतु अजित मोळके यांनी कोणतीही चूक नाही. सुमित कमिटीचा आहे मेंबर तिकडे कोणी आर्ग्युमेंट करू नका. तर षटकार असेल कमिटी मेंबर आहे तो कृपया विनंती असेल रिया इलेव्हन रायगड लहान मुलांना विनंती आहे तिकडे जे खेळत आहे त्यांनी बाहेर व्हा. माझं ते पाहिजे तिथे कोणाला तरी सिक्स आहे षटकार आहे षटकार सिक्स आहे सिक्स. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. सहा धावा कुठले गेले आणि सहाने धाव संख्येत वाढ होईल 30 धावा. तीन षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बारा चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. विक्रोलेन्स विक्रोली संघाला 30 धावा झाल्यात धावफलकावरती. तीन षटक संपली गेलेत.
चांगली फटकेबाजी, दोन मोठे प्रहार पाहायला मिळाले फिरोजवरती, दोन षटकार लगावले गेले फिरोजवरती. शशी कदम यांनी मॅचमध्ये आता मात्र कुठेतरी रंगत निर्माण झाले. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. रवी बुंबकला पुन्हा एकदा 5 रन केले, कारण रवी बुंबकने आपल्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. परेश वालंत्राने देखील 7 धावा एक गडी बाद केला होता. रवी बुंबकने देखील 7 धावा देत एक गडी बाद केला होता. फिरोजने तब्बल 16 धावा दिल्या गेल्या या षटकामध्ये. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. त्याला काय करायची रवी बुंबक विनंती असेल. बारा चेंडू मध्ये 18 धावांची गरज विजयासाठी असेल. विक्रोलिन्स विक्रोली संघाला अजिरा स्पोर्ट्स आयोजित अतिशय सुंदर असे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अजिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अजिरा चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस. पुढील चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू दिले देवकुर देवकरने चांगला खेळला हा फटका. तीन धावा इथं मात्र पळून काढलेले आहेत. सुरेख फटका पाहायला मिळाला दिलेश देवरुखर यांचा. 3 धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 3 पुढे सरसावतो. 33 धावा डबल फिगर मध्ये डबल थ्री हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 11 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध रिया 11 रायगड. काल दिवसभरामध्ये देखील चांगले सामने पाहायला मिळाले. आजचा दिवस देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळते. मोठमोठे खेळाडू मोठमोठे संघ दाखल झालेत या टिळक नगरी मध्ये सह्याद्री ग्राउंड मध्ये. शशी कदम पुन्हा एकदा दोन षटकारांशी मैदानामध्ये फलंदाजी करतायत. रवी बुंबक सुरेख फटका वरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका खेळला गेलाय, पण इथे मात्र दोन धावा पूर्ण करतायत यशस्वीरित्या. दोन धावा पूर्ण करतायत. चांगली फलंदाजी शशी कदम यांच्या बॅटमधून होते. संघाला मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा, तशीच कामगिरी मात्र करतायत शशी कदम. दहा चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. विक्रोलीने स्वीकार होईल संघाला. शशी कदम एक साइडने किल्ला लढवतोय, तर दिलेश देवरुखर त्याला उत्तम अशी साथ देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. कत्ताळ असं क्षेत्ररक्षण होते आणि दोन धावा इथं मात्र रोखू शकत नाही. दोन ने धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलक पुढे सरसावतोय. 37 धावा 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. विक्रोलियन्स विक्रोली संघाला सामन्याचं गणित मात्र इतर पलटून टाकलंय शशी कदमने. मैदानामध्ये षटकारांची आतषबाजी करतो. दोन षटकार जरूर घेतलेत. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय. आठ चेंडू 11 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी असेल. रवी बुंबकचे शेवटचे दोन चेंडू. शशी कदमने मात्र चांगली फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू मध्ये 11 धावांची अजूनही आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना रंगतोय. विक्रोलीने विक्रोली विरुद्ध रिया 11 रायगड. पुन्हा एकदा चांगला फटका खेळाय. कवरच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय का, परंतु नाही, एका धावावरती रोखलं जात आहे. प्रथमेश मात्रे चेंडूवर येईपर्यंत एक धाव घेतली जाते. एक ने धाव संख्या संघाने विजय मिळवला. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये. सुरेख फटका खेळलाय दिलेश देवरुखर यांचा. सुरेख फटका दोन धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत आणि दोन ने धावसंख्येत
भर पडली जाईल. षटकाची समाप्ती इथे होते. चार षटकाच्या समाप्ती अखेरीस 40 धावा, 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू 8 धावा. विक्रोलियन्स विक्रोली के रिया 11 रायगड कंपल्सरी चेसिंग. अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2020 चा हा क्रिकेटचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये देखील पाहिला, आज देखील पाहतोय. भले भले मोठे संघ खेळाडू दाखल झाले या टिळक नगरीमध्ये या क्रीडांगणामध्ये. आणि आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस घाई करा. 6 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्गवर विक्रांत चव्हाण पुढील 6 चेंडू घेऊन येईल. विक्रांत चव्हाण विजय मिळवून देतोय का. दिलेश देवरुखकर आणि शशी कदम हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 6 पुढील 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 8 धावा पूर्ण बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. यानंतरचा सामना असेल शास्त्री इलेवन उमेश इलेवन कार विरुद्ध. या संघामधील जो संघ विजय होईल असा सामना असेल यानंतरचा क्वार्टर फायनलचा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. चला घाई करा. विनंती असेल अजित मोहिते आपल्याला. 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावा. शशी कदम स्ट्राइक एंड वरती. विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्क वर. 6 चेंडू. कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल या 6 चेंडू नंतर. सुरेख फटका खेळलाय विक्रांत चव्हाण वरती पहिल्या चेंडू वरती. हा येतोय कणकणीत असा चौकार. चार धावा पहिल्या चेंडू वरती मिळवल्यात. विक्रांत चव्हाण वरती प्रहार केलाय. शशी कदम अतिशय सुरेख अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक हाती किल्ला मात्र जरूर लढवतोय. त्याची त्याला साथ मात्र दिलेश देवरुखकरने जरूर दिले. कुणाल नाईकने चांगले कुणालने मात्र चांगली स्टार्ट दिली होती संघाला. त्यानंतर बाद झाल्यानंतर शशी कदम आणि दिलेश देवरुखकर डावाला आकार देण्याचं काम जरूर या दोन फलंदाजांनी केलंय. पाच चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सुरेख फटका खेळून गेलाय पुन्हा एकदा शशी कदम यांनी. एक धाव. चार चेंडू मध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल. धाव फलकावरती धाव आहे त्या 45. चार चेंडू 3 धावा. दिलेश देवरुखकर आता मात्र स्ट्राइक वरती असेल.
विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आणि इथं मात्र काय घडते, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय, सामना येऊन पोहोचतोय तीन चेंडू आणि तीन धावांवरती. दिलेश देवरुखवर बाद होऊन परत आहेत, तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे अजूनही विक्रोलियन संघाला. विक्रांत चव्हाण तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता. अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2020 चला गाई करा. तीन चेंडू आणि तीन धावा. विक्रोलियन्स विक्रोली रिया इलेव्हन रायगड या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. तीन बॉल तीन धावांची आवश्यकता विजयासाठी. विक्रांत चव्हाण सामना फिरवतोय का की शशी कदम. एक फटका खेळला गेलाय, काय फटका खेळलाय शशी कदम यांनी. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण करतायत. दोन चेंडू मध्ये एक धाव कंपल्सरी धाव चेस करायची आहे. दोन चेंडू मध्ये एक धाव बनवायची आहे, कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्या. दोन बॉल एक ना 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू मध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता. फिरोजला धुतला तिथं मॅच. दोन चेंडू एक धाव आणि इथं मात्र विजय होतोय. विक्रोलियन्स विक्रोली संघ विजय होतोय. शशी कदम एक सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी विजयासाठी. 17 चेंडू मध्ये 34 धावांची नाबाद खेळी करून परतलाय शशी कदम आणि विजयाचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शशी कदम. चला टॉस साठी या शास्त्री इलेव्हन. आता आम्ही जातो ना शास्त्री इलेव्हन उमेश लेवणकर कॅप्टन पाठवा. 17 चेंडू मध्ये 34 धावा बनवल्या गेल्यात. शशिकांत कदम मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. टी शर्ट कुठे मॅन ऑफ द मॅच कोण देते? शशिकांत कदम यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 17 चेंडू 34 धावा. फोटो काढणार शशिकांत कदम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 17 चेंडू मध्ये 34 धावा. तिकडे
इकडून शिकलो टॉस साठी पाठवा कर्णधार सॅम्युअल टॉस कोण उडवते चार षटकांचा सामना असेल पहिला षटक पॉवर प्लेचा असेल चार फ्रेश बॉलर असतील चार नाही पाणी घेतलं का टॉस उडवला जातोय दोन संघादरम्यान पहिला क्वार्टर फायनलचा सामना दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल आजच्या दिवसातला शास्त्री इलेव्हन आपली प्लेइंग महेश प्लेइंग इलेव्हनची लिस्ट नाही दिली तुमची परत आणते त्याला दे